सुस्वागतम बालमित्रांनो, नमस्कार. शिक्षण प्रवाह या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज आहे गोष्टीचा शनिवार. इयत्ता 7वी व 8वी साठी आजची गोष्ट आहे सायकल शिकण्याची मोहीम. गोष्टीचे सौजन्य प्रथम बुक्स. आजची गोष्ट आहे नुरेनची. नुरेन ही एक मुलगी आहे. नुरेनला सायकल शिकायची होती. इतकंच नव्हे तर तिच्या वसीम या सगळ्यात जवळच्या मित्रासोबत शर्यत लावून ती जिंकायचीही होती. पण शहरातलं वातावरण तंग होतं. आता तिच्या सायकल शिकण्याच्या बेताचं काय होणार? या पुस्तकाची वाचन पातळी 4 आहे. आत्मविश्वासाने आणि ओघवते वाचन करणाऱ्या मुलांसाठी ही गोष्ट अतिशय उपयुक्त आहे. चला गोष्टीचं सादरीकरण करत आहे. आजची गोष्ट सायकल शिकण्याची मोहीम. एवढ्यात सकाळ झाली सुद्धा मला शाळा आहे हे घरचे विसरले की काय? की मलाच विसरून गेले? गेले कुठे हे सगळेजण? नुरेन बेटा, उठलीस का तुझी तूच? अम्मी हसत हसत म्हणाली. मी अम्मीला बिलगले. अम्मी, अब्बू, दादू, नानी सगळ्यांचे चेहरे असे गंभीर का दिसतायत? त्यांनी इतक्या सकाळीच टीव्ही का लावला असेल? आज रविवार आहे का अम्मी? मी विचारलं. माझी अम्मी शाळेत विज्ञानाची शिक्षिका आहे. आम्ही बऱ्याचदा सोबतच शाळेत जातो. नाही ग पोरी, आज शाळा बंद ठेवलेली आहे, ती म्हणाली. अरे रे, मी निराश झाल्याचं नाटक करत म्हणाले खरं. तर मनातून मला आनंदच झाला होता. आता मी वसीमकडे खेळायला जाते. वसीम आणि मी दोघही दुसरीत आहोत. मात्र आम्ही वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये शिकतो. अगदी लहान बाळ असल्यापासून आम्ही एकमेकांचे शेजारी आहोत. सुट्टी असली की आम्ही एकत्र खेळायचो, सफरचंदाच्या झाडांना लोंबकळायचो आणि गुलाबाच्या कुंपणावरून एवढा काही आरडाओरडा करायचो. आम्ही इतका धिंगाणा घालायचो की अखेर आमच्या घरचे आम्हाला ओरडायचे. आम्ही दोघांनी 14 नवे खेळ शोधून काढले होते. तो माझा सर्वात बेस्ट फ्रेंड आहे आणि बेस्ट स्पर्धकही. अब्बू मला दूध आणि त्यात बुडवून खायला चोचवर पाव द्यायचे. वसीमच्या घरच्या बेकरीतून तो पाव यायचा. त्या पावात बेदाणे घातलेले असल्यानं तो मला खूप खूप आवडायचा. नुरी बेटा, वसीमकडे जाण्यात आता अर्थ नाही, अब्बू म्हणाले. तो त्याच्या अम्मीबरोबर काही दिवसांकरिता जम्मूला गेलाय. टीव्हीवरच्या बातम्या भीतीदायक होत्या. अम्मी, अब्बू, दादू, नानी आपापसात न बोलता हलकेच खाणाखुणा करत होते. अम्मीच्या भुवया प्रश्नचिन्हासारख्या उंचावल्या होत्या. अब्बूंनी ओठ बाहेर काढून त्यांची मान हलवली. दादूंनी हळूच कर्फ्यू असं हळू आवाजात साऱ्यांना सांगितलं. साऱ्यांच्या चेहऱ्यावर आता चिंता दिसायला लागली होती. नानीनं टीव्हीचा आवाज वाढवला होता. वसीम असा कसा जम्मूला गेला? काही दिवसांपूर्वी मी आणि वसीम जेव्हा शाळेतून परत येत होतो तेव्हा वसीमनं आपण सायकलची शर्यत लावायची असं मला पक्क सांगितलेलं होतं. आपण दोघांनी एका महिन्यात सायकल शिकून घ्यायची. मग शर्यत कबूल? आत्ता माझ्या लक्षात आलं, तो जम्मूला त्याचा चुलत भाऊ रफीक कडून सायकल शिकायलाच गेला असणार. दुसरं काही नाही. आता मी इथं सायकल कशी शिकू? त्याच्या चाचांना आणि त्याचा मोठा चुलत भाऊ रफीक यांना भेटायला गेलाय ना तो. का पण? अब्बू, अब्बू, वसीम त्याची सायकल सोबत घेऊन गेलाय का? गेला असेल. टीव्हीवरची नजर न हटवता अब्बू म्हणाले. आज रस्त्यावर बरेच केंद्रीय राखीव
पोलीस दलाचे म्हणजे सीआरपीएफचे जवान उभे होते। तेव्हा आमचे संपादक म्हणाले, आज ऑफिसला न आलेलं बरं। अब्बू म्हणाले, किती मज्जा, अब्बू आज घरी राहणार, आज अजिबात वेळ वाया घालवायचा नाही। अब्बू मला सायकल शिकवा ना। अब्बूंनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, आधी न्याहारी मग सायकल। मी पटापट न्याहारी करू लागले। हे दूध आणि चोचवर पाव, तुम्ही दोघं काहीतरी जादू करा आणि मला एकदम ताकदवान बनवा। सायकलच्या शर्यतीसाठी मला खूप खूप ताकद हवी आहे। सायकल शिकण्याची मोहीम। पहिला दिवस ईदला मला अब्बू आणि अम्मी यांनी सायकल भेट दिली होती। मी ती आता अशी चकाचक केली होती। सूर्यप्रकाशात ती अगदी चमचम चमचम चमकत होती। ट्रिंग ट्रिंग सायकलची घंटा पण एकदम खणखणीत वाजते। अब्बू, अगं असं ओरडायला काय झालंय तुला? अब्बू बाहेरची परिस्थिती कशी आहे ते बघायला आत्ताच बाहेर गेले, नानी म्हणाली। असं कसं? त्यांनी तर मला सायकल शिकवायचं कबूल केलं होतं। नानीनं हातातलं बागकामाचं अवजार बाजूला ठेवलं। चल मी शिकवते तुला सायकल, ती म्हणाली। तू? नानी, तुला सायकल चालवायला तरी येते का? नूरी बेटा, तुला ठाऊक आहे का, मी माझ्या शाळेत असताना सगळ्यांपेक्षा जोरात सायकल चालवायचे। आता या पेडलवर पाय ठेव, त्या भिंतीकडे सरळ बघत राहा। हा, आता पेडल मारायला सुरुवात कर। मी माझ्या समोरच्या भिंतीकडे पाहिलं। तिच्या समोरच्या पीचच्या झाडावरच्या एक फळावर मी नजर रोखली होती। माझं सारं लक्ष त्याच्यावरच ठेवूनच मी सायकल चालवू लागले। नजर समोर, नजर समोर, अगदी समोर। नानी, नानी कुठे? मी मागे वळून पाहिलं आणि धडाम, मला समोरची भिंत दिसलीच नव्हती। नानी धावत माझ्याकडे आली। नूरी, लागलं का तुला? मी उठून पाहिलं। मला लागलं नव्हतं, पण तरी मला रडावंसं वाटत होतं। सायकल चालवणं अवघड आहे ग नानी। वेडी गुटली, नानी म्हणाली। तिनं मला जवळ घेऊन कपाळाचा पापा घेतला। सायकल चालवत असताना पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायची, समोर बघायचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पडणं। पडणं हा सायकल शिकण्याचाच एक भाग आहे, आलं लक्षात? मी परत सायकलवर स्वार झाले। सायकल शिकण्याचा दुसरा दिवस। तिसरा दिवस सायकल चालवण्याचा सराव झाला की नानी आणि मी सफरचंद तोडायचो। मी हळूच बाहेरच्या रस्त्यावर नजर टाकायची। तिथं कुणीच नसायचं। तुझा अब्बू तुझ्या वयाचा होता, तेव्हा सगळ्यांना असंच सारखं दार बंद करून घरात राहावं लागायचं, नानी सांगत होती। गंमत म्हणजे त्या दिवसात तिनं अम्मीला आणि मावशीला सायकल शिकवली होती। त्या दोघी सारख्या पडायच्या आणि मग पळत नानीकडे यायच्या। तू तर त्यांच्यापेक्षा एकदम शूर आहेस। नूरी बेटा, तू नक्कीच चांगली सायकल चालवशील। वसीमपेक्षा जोरात? मी विचारलं। सगळ्यांपेक्षा जोरात। चौथा दिवस नानी, नानी आज नेमकी आमच्या शेजारच्यांना भाजी देण्यासाठी गेली। आज मला सायकल कोण शिकवणार? मी शिकवू का तुला? दादूंनी समोरच्या कागदात खुपसलेलं डोकं वर सुद्धा न करता मला विचारलं। एरवी दादू यावेळी कधीच घरी नसायचे। मला आश्चर्यच वाटलं, खरोखरच चमत्कारी। दादू, आज तुम्ही मित्रांबरोबर फिरायला बाहेर जाणार नाही का? मी विचारलं। शक्य नाही ग, आज बाहेर कर्फ्यू लागला आहे ना। मी माझ्या नातीच्या माग थोडा पळूनच आजचा व्यायाम करीन म्हणतो। किती मज्जा, वा, मी आता
परत झाडावर लगडलेल्या पीचकडे माझी नजर गेलीच. तेवढ्यात दादूंनी मला घाबरवून सोडणारी एक सूचना केली. माझ्या सायकलला असलेली शिकताना वापरायची मागली दोन ज्यादाची चाक आता आपण काढून टाकू, असं ते म्हणाले. दोन चाकांवर मला सायकल चालवता येईल का? सर्कशीतल्या सारखी मोठी कसरतच ठरेल ती. दादूंना असं म्हटलं तर ते त्यावर खोखो हसायलाच लागले. म्हणाले, नूरी, रस्त्यावरचा प्रत्येक जण दोन चाकांवरच सायकल चालवतो आहे, तेव्हा तुला तरी का चालवता येणार नाही? थोडा सराव करावा लागेल एवढंच. मग काही हत्यार वापरून मी आणि दादूंनी मागली चाक काढून टाकली. सहावा दिवस. आम्हाला अजून बाहेर जाण्याची परवानगी मिळालेली नाही. हे फाटक आणखी उंच झालंय का ग नानी? मी तिला विचारलं. सातवा दिवस. अम्मी, मला जाऊ दे ना शाळेत, कंटाळा आलाय मला अगदी. किती दिवस घरी बसून राहायचं, मला शाळेत जायचंय. घराचं फाटक का नाही उघडत? उघडा ना. बेटी, कसं सांगायचं तुला, मला पण तुला बाहेर घेऊन जावंसं वाटतंय ग. पण, अम्मी म्हणाली, ते सारे भयानक प्रकार तुझ्या कानावर सुद्धा पडू नयेत असं मला वाटतं. आठवा दिवस. दादू, कर्फ्यू म्हणजे काय हो? मी विचारलं. या प्रश्नानं दादू जरा अवघडल्यासारखे झाले. रस्त्यावर जाणं जेव्हा धोक्याचं असतं ना, तेव्हा सरकार आपल्याला बाहेर पडू नका असं सांगते, त्याला कर्फ्यू म्हणतात. दादूंनी समजावलं. मला माझ्या शाळेतल्या मित्रांची आणि शिक्षकांची आठवण येत होती. बाहेरच्या जगातल्या गोष्टींचीही आठवण येत होती. आपण असं घरात किती दिवस बंद होऊन राहायचं? मी विचारलं. मला माहीत नाही नूरी, दुःखानं सुस्कारा सोडून दादू म्हणाले. मोठ्या माणसांना मला माहीत नाही हे सांगायला आवडत नाही, हे मला ठाऊक होतं. तेव्हा हे काहीतरी गंभीर प्रकरण असणार याचा मला अंदाज आला. मला दादूंना दुःखी पाहायला मुळीच आवडत नाही, त्यामुळे मी लगेचच उठले. चला दादू, खूप झाली विश्रांती, चला मला वसीमला शर्यतीत हरवायचं आहे. दहावा दिवस. आज अम्मी मला सायकल शिकवायला आली होती. तिनं ब्रेक कसा लावायचा हे मला शिकवलं. अख्खी दुपार आम्ही त्याचा सराव करत होतो. दादू आणि नानी बाहेर आले तेव्हा त्यांना आयटीत सायकल चालवून दाखवावी असं मला वाटलं. तेवढ्यात आमच्या कानावर जोरात एक आवाज बाहेरून येऊन आदळला, धडाड धुडूम. लोक बाहेर घोषणा देत होते, हम क्या चाहते है. पुढचा शब्द मला ऐकून ऐकून पाठ झाला होता, आजादी. माझे डोळे चुरचुरू लागले होते. अम्मीनं मला पटकन उचलून घेतलं आणि आम्ही घरात धावत गेलो. जेवणाच्या खोलीत आम्ही एकमेकांच्या जवळ गोल करून बसलो होतो. प्रत्येक जण खोकत होता. अम्मी, काय होतं ग ते? अम्मीनं मला जवळ घेतलं. म्हणाली, आपापसात भांडणारी माणसं आहेत ती. तिने माझे डोळे पुसले, त्यातून पाणी वाहत होतं हे मला जाणवलं. तिच्याही डोळ्यातून पाणी वाहत होतं. असं पुन्हा जर घडलं तर तू हातरुमालानं नाक तोंड झाकून घे, बरं का? आलं ना लक्षात? हो, मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाले. मी दमले होते आणि घाबरलेही होते. सर्वांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. मग सायकल शिकायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या दिवशी नानी मला काय म्हणाली होती ते मला आठवलं. ती म्हणाली होती, तुला शूर बनायला हवं. अकरावा दिवस. दुसऱ्या दिवशी अब्बूंनी मला झोपेतून उठवलं. ए आळसोंड्या मुली, उठ उठ चटकन, आज मी तुला सायकल शिकवणार आहे. बाहेर जायचं म्हणजे? मी चाचरत म्हणाले.
काळजी करू नकोस, काही झालं तर मी आहे ना, येणार ना? अब्बू म्हणाले, लवकरच वसीम येतोय असं माझ्या कानावर आलंय, तुला शर्यत लावायची ना त्याच्याशी? अब्बू माझ्याकडे पाहत होते. मी दादू, नानी आणि अम्मी यांनी शिकवल्याप्रमाणे सायकल चालवत होते. आता तर मला सायकल वळवायलाही यायला लागलेली होती. झालंच तर पाय खाली न टेकवता इंग्रजी 8 चा आकडा सुद्धा मी सराईतपणे काढू लागले होते. मला एकट्यानंच सायकल चालवायचा कंटाळा येऊ लागला होता. पण अखेर एकदाचा वसीम उगवला. लष्करानं काही तासांसाठी कर्फ्यू उठवल्याचं अब्बूंनी मला सांगितलं. त्याच दरम्यान वसीमची अम्मी त्याला घेऊन श्रीनगरला परत आली. वसीमनं आपल्या वडिलांकडून खूप खूप चोचवर पाव आणलेले होते. मी सायकल चालवताना ज्यावर लक्ष ठेवून चालवायचे ते पीच मी त्याला झाडावरून काढून दिलं. आता ते चांगलं पिकलेलं रसाळ झालेलं होतं. त्याला सुरक्षित असलेलं पाहिल्यावर मी खूप खुश झाले. वसीम जा, तुझी सायकल घेऊन ये, मी त्याला पटकन म्हटलं. हे ऐकल्यावर वसीमचा चेहरा एकदम पडलाच. तो म्हणाला, मी सायकल रस्त्याच्या बाजूला लावलेली होती. बाहेरच्या सगळ्या भांडाभांडीच्या वेळी त्या लोकांनी ती पार मोडून टाकली. बिचारा वसीम, आता आम्ही सायकलची शर्यत कशी बरं लावू शकलो असतो. पण त्याच वेळी माझ्या डोक्यात एक मस्त कल्पना चमकली. आणि पहा बरं, सायकल शिकण्याच्या मोहिमेचा शेवटचा दिवस. दोघेही सोबत एकाच सायकलवर बसलेले आहेत. तर ही गोष्ट नक्कीच तुम्हाला आवडली असेल. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसह. धन्यवाद.